हॅलो स्टुडंट गुड मॉर्निंग आता आपण फर्स्ट स्टँडर्डमधले लेसन्स अभ्यासलेले आहेत हो ना त्याचबरोबर वाचन कसं करायचं आहे हे सुद्धा अभ्यासले म्हणजेच मूळाक्षर आणि स्वर यांचासुद्धा अभ्यास केलेला आहे मी तुम्हाला छान असे चित्र प्रत्येक मूळाक्षर आणि त्याबरोबरचे चित्रसुद्धा दिलेले आहेत हे ज्याला वाचता येईल तोच दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी शब्द वाचू शकतो म्हणजेच कानामात्रा नसलेले शब्द वाचू शकतात आहे ना म्हणजे तुम्हाला क ते ज्ञ ही अक्षरं येणं गरजेचं आहे तुम्हाला मी ही सच्चित्र बालमित्र ही एक बुक घ्यायला सांगितली होती ही तुम्ही घेतलीच असेल या बुकमध्ये छान छान असे कानामात्रा वेलांटी असलेले शब्द इथे दिलेले आहेत चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये दोन अक्षरी शब्द कसे वाचायचे ते सुद्धा या मुळाक्षरांचा वापर आणि स्वरांचा वापर करून कसं वाचन करायचं आहे हे आपण अभ्यासूयात करतंय पुढे जाऊया हे बुक तुमच्याकडे नाही आहे हे फक्त माझ्याकडेच आहे कळते म्हणजेच दोन अक्षरी शब्दांचा वापर करून शब्द कसे तयार करायचे आहेत वर्ड्स तुम्हाला माहिती आहेत पण त्यांना एकत्र प्रकारे मिळून अर्थपूर्ण शब्द कसा तयार होतो हे आपल्याला आज अभ्यासायचं आहे हां मी नि वाचते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे अ चा अभ्यास अ याला काना मात्रा आहे का काही नाही म्हणजेच नुसताच अ आहे अ चा अभ्यास म अ अननस हो ना क प्लस अ काय होतो क होतो म्हणजेच कमळ बघा इथे आपण हे सगळे मुळाक्षरं पाहिले आहेत ह्या कोणत्याही मूळाक्षराला काना नाही आहे मात्रा नाही आहे म्हणजेच या शब्दांच्या पुढे का वरती काय लागलेलं आहे अ म्हणजेच हे अ या स्वराने तयार झालेले अक्षरं आहेत म्हणजे क प्लस अ क ख प्लस अ ख ग प्लस अ ग यांना काना मात्रा लागलेला नाही आहे मग ह्याच्यावरून तुम्ही म्हणाल शब्द कसे तयार करायचे जसं अल्फाबेट्स ए टू झेड लेटरवरून आपण टू लेटर, लेटर वर्ड्स तयार करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला वर्ड्स तयार करायचे आहेत बघा इथे चित्र दिलेली आहेत आणि चित्राच्या खाली त्याला अक्षर दिलेलं आहे जसं हे चित्र कशाचं आहे घोर घ गो, र कसलं आहे कप क आणि प ही दोन अक्षरं जेव्हा एकत्र येतील तेव्हा कप तयार होतो न ळ हे चित्र माहिती आहे, आहे।, आहे, आहे। हे नळ आहे पण ते लिहायचं कसं न ळ दिसतंय का इथे बस चित्र बसचं आहे ब स बघा इथे बरं ब कुठे आहे इथे ब आहे आणि स कुठे आहे इथे आहे म्हणजे हे दोन अक्षरं जेव्हा एकत्र येतील तेव्हा बस तयार होईल घ कुठे आहे इथे आहे घ आणि र इथे आहे घ र हे देव आपण बोलताना सहज बोलून जातो मराठीमध्ये पण ती अक्षरं आता लिहिता आली पाहिजेत तुम्हाला हो ना डफ व ज न तुम्ही दुकानात गेल्यावरती बघा व तर राजूमध्ये वजन ठेवतात आणि आपल्याला कोणतीही वस्तू देतात त्याला व ज न हे तीन अक्षरी शब्द आहेत म ग र क्रोकोडाईल हे माहितीच आहे तुम्हाला पण म ग र हे तीन अक्षर एकत्र आलेली आहेत ब द क डक ढ, ग, ग, भ, ज, न, न, थ, व, त, आहे का तुम्हाला कसं वाचायचं आहे ते इथेसुद्धा बघा या सचित्र बालमित्र पुस्तकामध्ये ओ, या मूळा अक्षरावरचे हो शब्द तुम्हाला दिलेले आहेत जसं मी वाचते लक्षपूर्वक ऐका ट ओ कड कट ख चण घन घ आता इथे तीन अक्षरी शब्द आहेत च म न छ ट छ ज न

थ य थ य थय दम दर धग कळते का मी कसं वाचते आहे ह्या अशाच पद्धतीने तुम्हाला हे पुस्तकातील शब्द वाचायचे आहेत मी तुम्हाला या पुस्तकाचा पुस्तका एक पेज फोटो तुम्हाला देईन तुम्ही ते नोटबुकमध्ये लिहा आणि वाचाय मम्मीला पप्पांना कोणालाही तुम्ही वाचून दाखवा म्हणजे आजचा अभ्यास आपण कसला केलेला आहे मात्रा नसलेले शब्द वाचन केलेले आहेत कळतं आहे तुम्हाला होमवर्क कम्प्लीट करायचं आहे थँक्यू बाय बाय